गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस सम ऑर्गेनिक क्वेश्चंस इन नीट एग्जाम 2021। आज आपण काही ऑर्गेनिकचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। तर बघा, पहिला क्वेश्चन, मेजर प्रोडक्ट फॉर्मड इन डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन ऑफ 2-bromopentane इज pentoene। दिस प्रोडक्ट फॉर्मेशन इज बेस्ड ऑन। क्वेश्चन बघा काय विचारलाय, की ह्यामध्ये डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन झाल्यानंतर 2-bromopentane पासून pentoene तयार होतोय। हा pentoene जो मेजर प्रोडक्ट तयार होतोय, तो मेजर प्रोडक्ट खाली दिलेल्या कोणत्या रूलनुसार तयार होतोय, हा क्वेश्चन इथे विचारलाय। हिअर फॉर्मेशन ऑफ दिस pentoene एज अ मेजर प्रोडक्ट, देन अकॉर्डिंग टू विच रूल दिस pentoene इज गिव मेजर प्रोडक्ट। सी फर्स्ट रिएक्शन, 2-bromopentane इज कन्वर्ट इन टू पेंटिन। बघा रिएक्शन, CH3CHBrCH2CH2CH3, इट इज अ 2-bromopentane आफ्टर डिहायड्रोहॅलोजनेशन, दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड ब्रोमिन, हिअर गिव्ज pentoene। हिअर फॉर्म CH3CH डबल बॉन्ड CH CH2 CH3, म्हणजे ह्या रिएक्शन मधून ज्यावेळी हायड्रोजन अँड ब्रोमिनची इलिमिनेशन होईल, त्यावेळी त्यापासून तयार होणाऱ्या प्रोडक्ट मध्ये डबल बॉन्ड तयार झालाय हा सेकंड कार्बनला। देन अकॉर्डिंग टू विच रूल दिस pentoene इट गिव मेजर प्रोडक्ट। फर्स्ट बघा सेटजेप रूल, सेकंड आहे हन्स रूल, थर्ड हॉफमन रूल, अँड फोर्थ आहे हुकेल रूल। देन हियर वील सी सेकंड ऑप्शन हन्स रूल। वी नो दॅट दिस हन्स रूल इट इज यूज टू फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन। हन्स रूल मध्ये आपण इलेक्ट्रॉनचं फिलअप करतो, इट इज ए नॉट करेक्ट आन्सर। देन फोर्थ हुकेल रूल, दिस हुकेल रूल इट इज यूज टू आयडेंटिफाय कंपाऊंड आयदर एरोमॅटिक और नॉन एरोमॅटिक। हुकेल रूल हा आपण एखादा कंपाऊंड एरोमॅटिक आहे की नॉन एरोमॅटिक आहे हे फाइंड आउट करण्यासाठी यूज केला जातो। दिस हुकेल रूल इट इज ऑल्सो रॉंग ऑप्शन। देन सी फर्स्ट ऑप्शन सेटजेप रूल अँड थर्ड ऑप्शन हॉफमन रूल। सी फर्स्ट सेटजेप रूल, अकॉर्डिंग टू सेटजेप रूल दिस कार्बन डबल बॉन्ड कार्बन और डबली बॉन्डेड कार्बन एटम इट फॉर्म मोअर सबस्टिट्यूटेड कार्बन। अकॉर्डिंग टू सेटजेप रूल डबल बॉन्ड फॉर्म मोअर सबस्टिट्यूटेड कार्बन एटम, अँड अकॉर्डिंग टू हॉफमन रूल दिस डबल बॉन्ड इज फॉर्म लेस सबस्टिट्यूटेड कार्बन एटम। सेटजेप रूल नुसार जो डबल बॉन्ड तयार होणार आहे, तो डबल बॉन्ड तयार होताना मोअर सबस्टिट्यूटेड कार्बनला तयार होतो। अकॉर्डिंग टू हॉफमन रूल नुसार जो डबल बॉन्ड तयार होतो, तो डबल बॉन्ड लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला तयार होतो। देन अकॉर्डिंग टू दिस टू रूल्स दिस प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट फॉर्म इन दिस रिएक्शन अकॉर्डिंग टू सेटजेप रूल। मग हॉफमन रूल नुसार का तयार झाला नसेल, कारण ज्यावेळी हॉफमन रूल यूज होईल, त्यावेळी जो अल्किन तयार होणार आहे, तो अल्किन तयार होतो लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम। जर समजा इथं हॉफमन रूल फॉलो केला, तर इथं काय तयार होईल, फर्स्ट कार्बनचा हायड्रोजन अँड ब्रोमिन रिमूव्ह होईल। देन हिअर फॉर्म CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH2 CH3, हिअर फॉर्म pentoene, अँड अकॉर्डिंग टू हॉफमन रूल दिस कार्बन डबल बॉन्ड इट इज फॉर्म लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम। हे झाला आपला पहिला क्वेश्चन, की ह्या क्वेश्चन मध्ये 2-bromopentane पासून pentoene तयार झालाय, आणि हा तयार होताना अकॉर्डिंग टू सेटजेप रूल नुसार तयार झालाय। बघा, जे आपण पाठीमागच्या ऑर्गॅनिक सेक्शन मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केले, त्या सेक्शन मध्ये सुद्धा हा क्वेश्चन होता, 2-bromopentane पासून pentoene तयार होतोय, मग ही रिएक्शन कोणकोणते रूल फॉलो करते, असा क्वेश्चन त्यामध्ये विचारला होता, म्हणजे हा क्वेश्चन ह्यामध्ये रिपीट झालेला आहे। देन वी सी सेकंड क्वेश्चन, द कंपाऊंड विच शो मेटामेरिझम इज, ह्यामध्ये विचारलंय की खाली दिलेले कंपाऊंड पैकी कोणतं कंपाऊंड मेटामेरिझम शो करतो। सी ऑप्शन फर्स्ट C5H12, सेकंड C3H8O, थर्ड C3H6O, अँड फोर्थ आहे C4H10O। ह्या चार ऑप्शन पैकी असा कोणतं एक्झाम्पल आहे किंवा असा कोणतं ऑप्शन आहे की तो मेटामेरिझम शो करणार आहे। सी फर्स्ट व्हॉट इज मीन बाय मेटामेरिझम।
पहिल्यांदा बघा मेटामेरिझम म्हणजे काय. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप, बट अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप, इट इज कॉल्ड एज मेटामेरिझम. मेटामेरिझम म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यामधला फंक्शनल ग्रुप सेम असणार आहे, सेम फंक्शनल ग्रुप, बट डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम, डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम ऑन फंक्शनल ग्रुप इज डिफरंट, ह्याला म्हणायचं मेटामेरिझम. मेटामेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, फंक्शनल ग्रुप त्यामधला सेम असणार आहे, पण फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेली कार्बनची चेन, फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेली कार्बन, दोन्ही साईडला अटॅच असलेली कार्बनची चेन ही डिफरंट असणार आहे, हा झाला मेटामेरिझम. देन बघा कोणता कंपाऊंड मेटामेरिझम शो करेल. मग फर्स्ट आहे C5H12, इट इज अ हायड्रोकार्बन. हिअर एनी नो फंक्शनल ग्रुप, देअरफोर इज नॉट शो मेटामेरिझम. देन सेकंड C3H8O, C3H2O CH3, मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H8O, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघा CH3CH2O CH3, हा झाला एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला. देन सेकंड स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढूया आपण CH3O CH2CH3. बघा ह्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर फंक्शनल ग्रुप ह्यामधला सेम आहे, पण ऑक्सिजनला अटॅच झालेले दोन्ही साईडची कार्बन चेन ह्यामध्ये सिमिलर आहे. इथं ऑक्सिजनला दोन कार्बन आहेत, इकडे एक आहे, ह्यामध्ये पण ऑक्सिजनला ह्या साईडला एक कार्बन आहे, ह्या साईडला दोन कार्बन आहेत, म्हणजे फंक्शनल ग्रुपला जी कार्बनची चेन अटॅच झाल्या ती दोन्हीमध्ये इक्वल आहे. देअरफोर दी C3H8 इट इज ऑल्सो नॉट शो मेटामेरिझम. देन सी थर्ड C3H6O, CH3CO CH3, इट इज ए C3H6O, इट इज ए कीटोन. मग हा कीटोन, इट इज ए इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस फंक्शनल ग्रुप, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम इन फंक्शनल ग्रुप. जरी सेकंड स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला तर ह्याचा सेम येणार आहे, म्हणजे हा सुद्धा मेटामेरिझम शो करणार नाही. देन फोर्थ ऑप्शन बघा C4H10O, CH3O CH2CH2CH3, हा झाला पहिला C4H10O. देन सेकंड स्ट्रक्चर काढूया ह्याचं CH3CH2O CH2 आणि CH3, हे झालं C4H10चं सेकंड स्ट्रक्चर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, दोन्हीमधला फंक्शनल ग्रुप सेम, बट अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन चेन, ह्यामध्ये ऑक्सिजनला जी कार्बनची चेन अटॅच झाल्या ती दोन्हीमध्ये कशी दिसते आपल्याला, डिफरंट दिसते. कारण बघा ह्या ऑक्सिजनला इकडे एक कार्बन अटॅच आहे, ह्या साईडला तीन कार्बन अटॅच आहेत. सेकंड स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजनला इकडे दोन कार्बन अटॅच आहेत, ह्या साईडला दोन कार्बन अटॅच आहेत, म्हणजे ह्या दोन्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये जे फंक्शनल ग्रुपला जे ऑक्सिजनला कार्बनची चेन अटॅच झाल्या ते डिफरंट आहे. देअरफोर दी C4H10 इट शो मेटामेरिझम. अजून एकदा बघा मेटामेरिझम म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फंक्शनल ग्रुप सेम, बट अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले कार्बनची चेन डिफरंट, त्यावेळी तो कंपाऊंड मेटामेरिझम शो करतो. हे झालं आपल्या क्वेश्चनचं आन्सर C4H10, की जो शो करतो मेटामेरिझम. देन सी थर्ड क्वेश्चन आहे द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग केमिकल रिएक्शन इज CH3CH CH3CH CH2. इथं दिला एक अल्किन, त्या अल्किनची रिएक्शन झाल्या HBr बरोबर. ही रिएक्शन होत असताना ह्यामध्ये यूज केलाय बेन्झॉइल पेरोक्साईड. तर बघा दिस रिएक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ पेरोक्साईड, अँड दिस रिएक्शन इट इज कॉल्ड एज पेरोक्साईड इफेक्ट.
this reaction, it is called as peroxide effect, or it is also called as anti-Markovnikov rule. ज्यावेळी एखाद्या रिएक्शन मध्ये पेरोक्साइड यूज केला असेल त्यावेळी ती रिएक्शन असते अँटी मार्कोनिकोव्स रूल किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज पेरोक्साइड इफेक्ट. देन व्हॉट इज मीन बाय अँटी मार्कोनिकोव्स रूल? सी, अँटी मार्कोनिकोव्स रूल मीन्स हियर अनसिमेट्रिकल अल्किन इज रिएक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. बघा, अनसिमेट्रिकल अल्किन इज रिएक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, देन नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, हियर दिस इज एच प्लस एंड बी आर मायनस, हियर दिस नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज गेट अटॅच्ड डबली बॉन्डेड कार्बन ऍटम कॅरी मॅक्झिमम नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. दिस रूल इट इज कॉल्ड एज अँटी मार्कोनिकोव्स रूल. सी वन्स अगेन सेंटेन्स, अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, देन निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन इज गेट अटॅच्ड डबली बॉन्डेड कार्बन ऍटम कॅरी मॅक्झिमम नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. ह्या रिएक्शन मध्ये जो रिएजन मधला निगेटिव्ह पार्ट आहे हा निगेटिव्ह पार्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अशा कार्बनला अटॅच होणार आहे की त्या कार्बन वरती हायड्रोजनची संख्या मॅक्झिमम असेल. देन सी हियर दिस एच बी आर, then this HBr is get attached to this carbon because carbon डबल कार्बन मधला जो हा कार्बन आहे त्यावरती दोन हायड्रोजन आहेत, ह्या कार्बन वरती एकच हायड्रोजन आहे. therefore this carbon it get attached to this Br minus ions, it is called as anti Markovnikov's or peroxide effect. peroxide effect नुसार निगेटिव्ह पार्ट हा कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या अशा कार्बनला अटॅच होतो त्या कार्बन वरती हायड्रोजनची संख्या मॅक्झिमम असेल. देन सी हियर फॉर्म सीएच थ्री सी एच सी एच थ्री, हियर गिव्स सी एच टू सी एच टू एंड बी आर, हा असणार आहे ह्यामधला मेजर प्रोडक्ट. राईट, हियर दिस सी एच थ्री सी एच सी एच थ्री, देन दिस सी एच टू सी एच टू एंड बी आर, दिस इज फॉर मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू दिस एंटी मार्कोनिकोव्स रूल. देन सी ऑप्शन, सी फर्स्ट सी एच थ्री सी एच थ्री सी एच सी एच टू सी एच टू बी आर, इट इज ए अवर करेक्ट अँसर. क्वेश्चन किती सोपे आहेत बघा, इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो आणि काही क्वेश्चन असे आहेत की ते रिपीट झालेले आहेत. देन पुढचा क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज प्रिपेअर्ड बाय ऍडिशन पॉलिमरायझेशन? विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर्स इज प्रिपेअर्ड बाय ऍडिशन पॉलिमरायझेशन? फर्स्ट आहे टेप्लॉन, सेकंड नायलॉन 66, थर्ड नोव्हॅलॅक अँड फोर्थ आहे डेक्रॉन. सी फर्स्ट टेप्लॉन, दिस टेफ्लॉन इट इज प्रिपेअर्ड बाय ऍडिशन पॉलिमरायझेशन. हा जो टेफ्लॉन आहे हा ऍडिशन पॉलिमरायझेशन पासून तयार होतो. देन नायलॉन 66, नोव्हॅलॅक, डेक्रॉन, दिस थ्री पॉलिमर इट इज प्रिपेअर्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. देन इथं बघा, ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय? एखादा पॉलिमर हा ऍडिशन पॉलिमरायझेशन पासून जर तयार होत असेल तर त्या प्रोसेसमध्ये मोनोमरचे ऍडिशन होते. दिस मोनोमर इज जॉईन इच अदर टू फॉर्मेशन ऑफ पॉलिमर विदाउट लॉस ऑफ एनी मॉलिक्यूल, इट इज कॉल्ड एज ऍडिशन पॉलिमरायझेशन. हियर फॉर्मेशन ऑफ पॉलिमर बाय ऍडिशन ऑफ मोनोमर्स विदाउट लूज ऑफ एनी स्मॉल मॉलिक्यूल, देन दिस पॉलिमरायझेशन इट इज कॉल्ड एज ऍडिशन पॉलिमरायझेशन. सी हियर, मग हा टेप्लॉन कसा तयार होत असेल? दिस टेप्लॉन इट इज प्रिपेअर्ड बाय मोनोमर. हा जो टेप्लॉन पॉलिमर तयार होतोय तो पॉलिमर त्याच्या मोनोमर पासून तयार होतोय. मग कोणता मोनोमर आहे यामध्ये? यन सी एफ टू डबल बॉन्ड सी एफ टू, इट इज ए टेट्रा फ्लुरो इथिन, टेट्रा फ्लुरो इथिन. ह्या टेट्रा फ्लुरो इथिन पासून टेफ्लॉन पॉलिमर तयार होतोय. सी हियर दिस टेट्रा फ्लुरो इथिन इन प्रेझेन्स ऑफ फ्री रॅडिकल पेरोक्साइड, इन प्रेझेन्स ऑफ फ्री रॅडिकल पेरोक्साइड, देन दिस टेट्रा फ्लुरो इथिन मोनोमर इज कंबाइन विच इच अदर टू फॉर्मेशन ऑफ हियर पॉलिमर. देन हियर फॉर्मेशन ऑफ सी एफ टू एन यन नंबर ऑफ दिस सी एफ टू सी एफ टू, हियर फॉर्मेशन ऑफ दिस
टेफ्लॉन एज अ पॉलीमर. देन हियर फॉर्मेशन ऑफ हायर मोलिकुलर वेट पॉलीमर. दिस पॉलीमर इट इज प्रिपेयर्ड बाय एडिशनल पॉलीमराइजेशन. देन सी नेक्स्ट क्वेश्चन. एन ऑर्गेनिक कंपाउंड कंटेन 78% कार्बन एंड रिमेनिंग परसेंटेज ऑफ हाइड्रोजन. द राइट ऑप्शन फॉर द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ दिस कंपाउंड. इथं दिलंय एक ऑर्गेनिक कंपाउंड दिलाय की त्या ऑर्गेनिक कंपाउंड मध्ये कार्बनचं परसेंटेज आहे 78, रिमेनिंग परसेंटेज असणार आहे हायड्रोजनचं. मग ह्या कार्बन अँड हायड्रोजन पासून तयार होणारा इम्पिरिकल फॉर्म्युला कोणता असेल असा क्वेश्चन इथं विचारलाय. ऍटॉमिक वेट दिलंय कार्बनचं 12, हायड्रोजनचा ऍटॉमिक वेट आहे 1. तर पहिल्यांदा आपण हायड्रोजनचं परसेंटेज फाइंड आउट करूया. बघा कार्बनचं परसेंटेज दिलंय, परसेंटेज ऑफ कार्बन आहे 78%. देन फाइंड आउट परसेंटेज ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 100 मायनस परसेंटेज ऑफ कार्बन 78 इज इक्वल टू 22. म्हणजे ह्यामध्ये आलं कार्बनचं परसेंटेज असेल 78, हायड्रोजनचं परसेंटेज असेल 22%. देन नेक्स्ट स्टेप असेल की हिअर फाइंड आउट मोल्स ऑफ कार्बन अँड मोल्स ऑफ हायड्रोजन. इथं आपण पहिल्यांदा काढलं कार्बनचं आणि हायड्रोजनचं परसेंटेज किती आहे, त्यानंतर आपल्याला काढायचं आहे की त्यामध्ये कार्बनचं मोल्स अँड हायड्रोजनचं मोल्स किती असणार आहे. देन सी फर्स्ट मोल्स ऑफ कार्बन, पहिल्यांदा काढूया आपण मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू परसेंटेज ऑफ कार्बन डिवाइडेड देअर ऍटॉमिक मास. मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू परसेंटेज ऑफ कार्बन डिवाइडेड देअर ऍटॉमिक मास. देअर परसेंटेज ऑफ कार्बन 78%, ऍटॉमिक मास ऑफ कार्बन इट इज ए 12. देन हिअर गिव्ज अँसर 6.5. हे झालं कार्बनचं मोल्स. देन आपल्याला काढायचं आहे मोल्स ऑफ हायड्रोजन. मोल्स ऑफ हायड्रोजन हिअर फाइंड आउट परसेंटेज ऑफ हायड्रोजन डिवाइडेड बाय देअर ऍटॉमिक वेट. परसेंटेज ऑफ हायड्रोजन आपल्याला निघालंय 22% अँड ऍटॉमिक वेट आहे हायड्रोजनचं 1 इज इक्वल टू 22. हे झालं मोल्स ऑफ कार्बन अँड हे आहे मोल्स ऑफ हायड्रोजन. देन नेक्स्ट रेशियो ऑफ, हिअर रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इज. ह्यानंतर आपल्याला काढायचं आहे की कार्बन अँड हायड्रोजन मधला जो रेशियो आहे, जे नंबर ऑफ मोल्स आहेत, त्या नंबर ऑफ मोल्सचा रेशियो किती येणार आहे. हिअर फाइंड आउट रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इज. रेशियो बघा, पहिला असणार आहे कार्बन अँड हायड्रोजनचा रेशियो आपल्याला काढायचा आहे. तर कार्बनचा रेशियो असणार आहे हा आहे 6.5, जो आलाय मोल्स ऑफ कार्बन. ह्या दोन्हींपैकी स्मॉल नंबर आहे 6.5, म्हणजे आपण ह्याला डिवाइडेड करणार आहोत 6.5 ने. हिअर गिव्ज वन अँड देन हायड्रोजन इज इक्वल टू हायड्रोजनचं मोल्स ऑफ हायड्रोजन आलेला आहे आपला 22, ह्यामधला स्मॉल नंबर आहे 6.5. देन हिअर गिव्ज 3.3. हे जर सॉल्व्ह केलं तर ह्यामध्ये आपला आन्सर येणार आहे 3.3. देन सी हिअर रेशियो ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. रेशियो ऑफ दिस कार्बन अँड हायड्रोजन इट इज ए 1:3. रेशियो काय आला इथं आपला, कार्बन आला 1, हायड्रोजन आला 3. म्हणजे ह्यामध्ये कार्बनची संख्या आहे 1 अँड हायड्रोजनची संख्या आहे 3. कार्बन आहे 1, हायड्रोजन तयार झाले 3. म्हणजे हा झाला ह्यामधला मोलिक्युलर फॉर्म्युला. दिस मोलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू इम्पिरिकल फॉर्म्युला. देन हिअर सी दिस इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ दिस कंपाउंड इज CH3. दॅट इज हिअर गिव करेक्ट अँसर 3CH3. देन सी नेक्स्ट क्वेश्चन. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CX. करेक्ट सिक्वेन्स ऑफ बॉन्ड एन्थाल्पी ऑफ कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड इज. फर्स्ट बघा CH3F, इट इज लेस दॅन CH3Cl, CH3Br अँड CH3I. देन सेकंड आहे CH3F, इट इज लेस दॅन CH3Cl बट इट इज ग्रेटर दॅन CH3Br अँड CH3I. नेक्स्ट CH3F, इट इज ग्रेटर दॅन CH3Cl, इट इज ग्रेटर दॅन CH3Br अँड CH3I. अँड लास्ट आहे CH3Cl इज ग्रेटर दॅन CH3F, इट इज ग्रेटर दॅन CH3Br अँड इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन CH3I. तर बघा बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे
बॉन्ड एन्थाल्पी कशाला म्हणायचं? दिस बॉन्ड एन्थाल्पी मीन्स एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक वन मोल ऑफ बॉन्ड प्रेझेंट इन बिटवीन टू ऍटम्स. बॉन्ड एन्थाल्पी मीन्स एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक वन मोल ऑफ बॉन्ड प्रेझेंट इन टू ऍटम्स. दोन ऍटम मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी यूज केली जाते ती एनर्जी म्हणजे असणार आहे त्यामधली बॉन्ड एन्थाल्पी. मग ह्यामध्ये अशी कोणती असा कोणता सिक्वेन्स आहे की त्यामध्ये बॉन्ड एन्थाल्पी मॅक्झिमम असेल, तर तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मॅक्झिमम एनर्जी रिक्वायर केली असेल, असा इथे क्वेश्चन विचारलाय. तर बघा, साईज ऑफ हॅलोजन इथं आहेत फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन. साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस फ्लोरिन टू आयोडिन. साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस फ्लोरिन टू आयोडिन. देन हिअर कार्बन हॅलोजन बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. दिस कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड इन बिटवीन दिस CH3F, CCl, CBr and Ci increases. Size of halogen increases. Bond length in between carbon and halogen also increases. But this bond enthalpy decreases. Bond enthalpy decreases. ज्यावेळी हॅलोजनची साईज इन्क्रीज होईल त्यामधला कार्बन अँड हॅलोजन मधला बॉन्ड लेंथ इन्क्रीज होणार आहे, पण कार्बन अँड हॅलोजन मधला बॉन्ड एन्थाल्पी डिक्रीज होणार आहे. तर बघा सिक्वेन्स, फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन, ही झाली फ्लोरिन टू आयोडिनची साईज इन्क्रीज. त्यामधली कार्बन हॅलोजन मधली बॉन्ड लेंथ इन्क्रीज होणार आहे, पण एन्थाल्पी डिक्रीज होते. एन्थाल्पी डिक्रीज म्हणजे फ्लोरिनची एन्थाल्पी कार्बन हॅलोजन, कार्बन अँड हॅलोजन मध्ये जो बॉन्ड असणार आहे त्यामधली बॉन्ड एन्थाल्पी मॅक्झिमम असणार आहे. तर ऑप्शन बघा, असा कोणता ऑप्शन आहे की त्यामध्ये कार्बन अँड हॅलोजनची बॉन्ड एन्थाल्पी मॅक्झिमम असेल? सी थर्ड ऑप्शन, दिस ऑप्शन. ह्यामध्ये CH3F कार्बन अँड फ्लोरिन मधली बॉन्ड एन्थाल्पी मॅक्झिमम आहे. देन कार्बन क्लोरिन कार्बन ब्रोमिन अँड कार्बन आयोडिन, हिअर बॉन्ड एन्थाल्पी डिक्रीजेस फ्लोरिन टू आयोडिन. दॅट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज दिस. सी हिअर, बॉन्ड एन्थाल्पी इन कार्बन अँड फ्लोरिन इज 452, देन कार्बन अँड क्लोरिन 351, कार्बन अँड ब्रोमिन 293, अँड लास्ट आहे 234. दिस इज अ बॉन्ड एन्थाल्पी ऑफ दिस कार्बन हॅलोजन बॉन्ड अँड इट इज अ डिक्रीजेस फ्रॉम फ्लोरिन टू आयोडिन. तर आज आपण इथंच थांबतोय. टुडे नाऊ वी आर गोइंग टू स्टॉप हिअर.